यहेजकेल अध्याय 34। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानव पुत्रा, इस्रायलाच्या मेंढपाळांविरुद्ध तू संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जे इस्रायलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यास धिक्कार असो, मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही? तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरिता, त्यातली लठ्ठ लठ्ठ पाहून कापिता, परंतु कळपाला चारित नाही। तुम्ही निर्बलास बलवान करीत नाही, रोग्यास बरे करीत नाही, घायाळांचे घाय बांधित नाही, घालवून दिलेल्यास परत आणीत नाही, हरवलेल्यास शोधित नाही, तर तुम्ही त्याजवर सक्तीने व कडकपणे सत्ता चालविता। त्यास कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली, ती सर्व वनपशूस भक्ष होऊन त्यांची दाणादाण झाली। माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत, देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत, त्यांची कोणाला शुद्धी नाही, कोणी त्यास शोधित नाही। यास्तव मेंढपाळ हो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका। प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरे लुटीस गेली आहेत, माझी मेंढरे सर्व वनपशूस भक्ष झाली आहेत। माझ्या मेंढपाळास माझ्या मेंढरांची शुद्धी नाही, मेंढपाळ आपणच चरतात पण मेंढरास चारित नाहीत। यास्तव मेंढपाळ हो, परमेश्वराचे वचन ऐका। प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी मेंढपाळांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यापासून मी आपल्या मेंढरांचा हिशेब मागेन, माझा कळप चारण्याची त्यास मी बंदी करीन, त्यांना स्वतः चरावयास मिळणार नाही, मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे ती त्यास भक्षावयास सापडणार नाही। कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन, त्यास मी हुडकीन, जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यास हुडकितो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरास हुडकीन, आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांहून त्यास वाचवून आणीन, मी त्यास राष्ट्रातून आणीन, निरनिराळ्या देशातून त्यास जमा करीन, मी त्यास स्वदेशी परत आणीन, मी इस्रायलाच्या पर्वतांवर, नाल्यांजवळ व देशातल्या सर्व वसतीस्थानात त्यास चारीन, मी त्यास चांगल्या चरणीत चारीन, त्यांची चरण इस्रायलाच्या उंच पहाडांवर होईल, ते तेथे चांगल्या चरणीत बसतील, इस्रायलाच्या पर्वतांवर त्यास उत्तम चारा मिळेल, मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांची निजण्या बसण्याची सोय करीन,
असे प्रभू परमेश्वर म्हणतो। मी हरवलेल्यास शोधीन, हकून दिलेल्यास परत आणीन, घायाळास पट्टी बांधीन, रोग्यास बळ देईन, पण लठ्ठ व बलिष्ठ यांचा मी नाश करीन, त्यास मी यथा न्याय चारीन। प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळपा तुमचे असे होईल, मी मेंढरा मेंढरामध्ये एडक्या बोकडांमध्ये निवाडा करीन, तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेला पायांनी तुडविता, तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करिता, हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते काय? माझी मेंढरे तुमच्या पायांनी तुडविलेला चारा खातात व तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात। यास्तव प्रभू परमेश्वर त्यास म्हणतो, पहा, मीच पुष्ट पशु व रोड पशु यामध्ये निवाडा करीन। अशक्तास तुम्ही आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देता व आपल्या शिंगांनी हुंदडून हकून देता, म्हणून मी आपल्या कळपाचा बचाव करीन, म्हणजे ते इतपर दुसऱ्यांचे भक्ष होणार नाहीत। मी मेंढरा मेंढरामध्ये निवाडा करीन, त्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यास चारीन, तो कोण? तर माझा सेवक दावीद, तो त्यास चारील, तो त्यांचा मेंढपाळ होईल। मी परमेश्वर त्यांचा देव होईन व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल। मी परमेश्वर हे बोललो आहे। मी क्षेम वचन देऊन त्याचबरोबर करार करीन, देशातून दुष्ट पशु नाहीतसे करीन, म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील। मी त्यास व माझ्या डोंगरा भोवतालच्या स्थळास मंगलदायक करीन, पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन, मंगलदायक वृष्टी होईल, मळ्यातील झाडे फलद्रुप होतील, भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील। मी त्याजवरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्याजकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यास सोडवीन, तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। ते यापुढे विधर्मी राष्ट्रास भक्ष होणार नाहीत, वनपशु त्यास फाडून खाणार नाहीत, तर ते निर्भय वसतील, कोणी त्यास भीती घालणार नाही। मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, म्हणजे पुनरपी त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा ऱ्हास होणार नाही, त्यास पुन्हा निधर्मी लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही। तेव्हा मी परमेश्वर त्यांचा देव त्याचबरोबर आहे व इस्रायल घराणे माझी प्रजा आहे हे त्यास समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। तुम्ही माझी मेंढरे माझ्या चरणीतला कळ पहा, तुम्ही मानव आणि मी तुमचा देव आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो।